नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये महाडीबीटी अंतर्गत अनेक योजना राबविल्या जातात, त्यामध्ये मित्रांनो एक योजना म्हणजे पीव्हीसी पाईप, यासाठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा आहे ते आज आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। तर मित्रांनो, पीव्हीसी पाईप यासाठी अर्ज करणे अत्यंत सोपे आहे, तर चला आपण अर्ज कसं करायचं आहे ते पाहूयात। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला क्रोमवर यायचं आहे। क्रोमवर आल्यानंतर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला इथे mahadbt.gov.in ही ऑफिशियल वेबसाइट आपल्याला टाकून घ्यायची आहे। त्यानंतर बघा महाडीबीटी इथे साइट ओपन झालेली आहे, तर आपल्याला या साइटवरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल, त्यामध्ये बघा पुढे जाण्यासाठी खालील दुव्यावर क्लिक करा, त्यामध्ये पोस्ट मॅट्रिक त्याच्या सहाय्याने आपण शिष्यवृत्तीही भरू शकतो। तर आपल्याला मित्रांनो इथे बघा शेतकरी योजना या घटकावरती आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचं आहे। शेतकरी योजना या घटकावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल। मित्रांनो, जे नवीन यूजर असतील त्याने इथे नवीन अर्जदार नोंदणी या बटणावरती क्लिक करून इथे तुम्ही अर्ज सादर करू शकता। तर मित्रांनो, ज्यांच्यापाशी यूजर आय डी आणि पासवर्ड आहे त्याने इथे वापरकर्ता आय डी या बटणावरती क्लिक करून तुम्ही इथं लॉग इन होऊ शकता। आणि ज्यांच्यापाशी यूजर आय डी आणि पासवर्ड नाही त्यांनी ते बघा आधार क्रमांक या बटणावरती क्लिक करून तुम्ही ओ टी पीच्या सहाय्याने किंवा थंबच्या सहाय्याने इथे लॉग इन होऊ शकता। तर मित्रांनो, आपल्यापाशी वापरकर्ता आय डी आहे, त्यासाठी आपण वापरकर्ता आय डी या बटणावरती आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, वापरकर्ता आय डी मध्ये आपल्याला इथे यूजर नेम पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड टाकल्यानंतर जशाच तसे आपल्याला इथे कॅप्चा भरून घ्यायचं आहे। कॅप्चा भरून घेतल्यानंतर लॉग इन इन या बटणावरती आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, वापरकर्ता आय डीमध्ये ज्यांच्यापाशी यूजर नेम आहे आणि पासवर्ड नाही त्यांनी बघा पासवर्ड विसरला या बटणावरती क्लिक करून पुढली प्रोसिजर तुम्ही करू शकता। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला इथे लॉग इन इन या बटणावरती क्लिक करून घ्यायचं आहे। लॉग इन इन या बटणावरती क्लिक केल्यानंतर तुमची ते प्रोफाईल स्थिती दिसून येईल, त्यामध्ये बघा व्यक्तिगत तपशीलमध्ये मित्रांनो तुमची सर्व माहिती इथे दिसून येईल। त्यानंतर बघा मी अर्ज केलेल्या बाबी, मित्रांनो या योजनेमध्ये तुम्ही जेवढे काही अर्ज केला आहात ते सर्व अर्ज तुम्हाला इथे मी अर्ज केलेल्या बाबी यामध्ये इथे तुम्हाला दिसून येतील। त्यानंतर बघा मित्रांनो, इथं कागदपत्रे अपलोड करा। तर मित्रांनो, या योजनेमध्ये तुमची जर एखाद्या योजनेसाठी निवड झाली आणि तुम्हाला कागदपत्रे अपलोड करायचे असतील तर तुम्ही कागदपत्रे अपलोड करा या बटणावरती क्लिक करून तुम्ही पुढली प्रोसिजर करू शकता। तर मित्रांनो, आपल्याला इथे पीव्हीसीसाठी अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी अर्ज करा या बटणावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा आपल्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल, त्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा, बियाणे, औषधे व खते आणि फलोत्पादन। मित्रांनो, आपल्याला पीव्हीसीसाठी अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी सिंचन साधने व सुविधा या बटणावरती क्लिक करायचं आहे। त्यासाठी इथे बघा बाबी निवडा या बटणावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा सिंचन स्त्रोत, त्यामध्ये आपल्याला तुमच्यापाशी विहीर, शेततळे, कूपनलिका जे असेल ते इथे आपल्याला निवडून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, आपल्यापाशी इथं कूपनलिका आहे या बटणावरती आपण क्लिक करून घ्यायचं आहे। तर पुन्हा बघा आपल्या शेतामध्ये खालीलपैकी कोणता ऊर्जा स्त्रोत आहे, त्यामध्ये वीज कनेक्शन, सौर ऊर्जा चलित पंप आणि डिझेल इंजन पंप। तर मित्रांनो, आपल्यापाशी वीज कनेक्शन आहे, त्यासाठी आपल्याला इथे टिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, सिंचन सुविधा व उपकरणे या बटणावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे काही निवडू शकता, तर आपण इथे पाईप हे ऑप्शन निवडणार आहोत। त्यानंतर जोडा या बटणावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। तर इथे बघा रेकॉर्ड यशस्वीरित्या जतन झाला, त्यानंतर ओके या बटणावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, मुख्य पृष्ठ या बटणावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। मुख्य पृष्ठ या बटणावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपले बघा इथं प्रोफाईल स्थिती यामध्ये आल्यानंतर आपल्याला डबल अर्ज करा या बटणावरती आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचं आहे। या बटणावरती क्लिक केल्यानंतर इथे बघा सिंचन साधने व सुविधा इथे बाबी निवडा या बटणावरती आपल्याला परत एकदा
क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, या इथे आपल्याला आपला तालुका, आपलं गाव, आपला सर्वे नंबर आणि खाता नंबर हे दिसून येईल। त्यानंतर बघा इथे मुख्य घटक या बटणावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथं सिंचन साधने व सुविधा या बटणावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथं बघा बाब या बटणावरती क्लिक करायचं आहे। त्यामध्ये आपल्याला इथे पाईप्स या बटणावरती क्लिक करून घ्यायचं आहे। बटणावरती क्लिक केल्यानंतर उपघटक निवड करा, यामध्ये बघा पीव्हीसी पाईप या बटणावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या बटणावरती क्लिक केल्यानंतर इथे बघा पाईपची लांबी मीटरमध्ये, मित्रांनो याची मर्यादा 600 मीटर पासून आहे, तर आपण इथे 500 मीटर करणार आहोत। त्यानंतर बघा मी पूर्व संमतीशिवाय पाईप खरेदी केल्यास अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे। त्यानंतर इथे टिक मार्क करून घ्यायचं आहे आणि जतन करा या बटणावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो मेनूवर जा, या बटणावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो इथे बघा सर्वात अगोदर अर्ज सादर करा या बटणावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर पहा या बटणावरती क्लिक करायचं आहे। पहा या बटणावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे ज्या ज्या योजनेसाठी तुम्ही अर्ज केला आहात ते सर्व योजना आपल्याला इथे दिसून येतील। त्यानंतर आपल्याला इथे प्राधान्य क्रमांक हे निवडून घ्यायचा आहे। प्राधान्य क्रमांक निवडल्यानंतर मित्रांनो इथं टिक मार्क करायचं आहे आणि अर्ज सादर करा या बटणावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथं बघा इन्फॉर्मेशनमध्ये आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केला आहे, त्यानंतर ओके या बटणावरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो जे यूजर इथे नवीन असतील त्यांच्यासाठी पेमेंट असेल आणि ज्यांनी ज्यांनी या योजनेवरती अर्ज सादर केला आहे अगोदर, तर मित्रांनो त्यांना पेमेंटचं ऑप्शन आलेलं नाही। तर आपण इथे बघा आपलं घटक तपशील इथे दिसत आहे पाईप्स, त्यानंतर आपल्याला इथे बघा पोच पावती या बटणावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्र शासन कृषी विभाग अर्जाची पोच पावती, यामध्ये मित्रांनो अर्जदाराचे संपूर्ण नाव हे दिसून येतील। त्यानंतर ज्या ज्या घटकासाठी आपण अर्ज केला आहात ते सर्व इथं घटक दिसून येतील मित्रांनो। अशाच प्रकारे ही प्रिंट आपल्याला काढून घ्यायचं आहे कंट्रोल पीच्या सहाय्याने आणि आपल्या ग्राहकाला देऊन टाकायचं आहे। तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।